दर्शक श्रोते हो, आपण आहोत कमलाकर सावंत 56व्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण चर्चा करतो आहोत मुलांना व्यसनं का लागतात आणि पालकांना कळत कसं नाही। खरं तर हा एक गंभीर विषय आहे। बऱ्याचदा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या विषयावरची चर्चा घेतो, पण निव्वळ लोकप्रियता मिळवण्यासाठी कुठला तरी विषय आपण घेतो असं नाही। ज्यावेळा एखादी गंभीर घटना समोर येते आणि ज्यावर देशातली विचारवंत मंडळी विचार करायला लागतात, त्यावेळा साहजिकच ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवावी हे प्रसारमाध्यमाचं काम आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं काही खटकणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। त्रिपुरा राज्यात नुकतीच एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। या माहितीनुसार येथील शाळा व कॉलेजात शिकत असलेले सुमारे 800 अधिक विद्यार्थ्यांना HIV बाधा झाल्याचे आढळले। त्यापैकी 47 जणांना एड्स झाल्याने त्यांचा मृत्यूही झाला। या राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे। त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीने सुमारे 220 शाळा व 24 कॉलेजच्या मुलांची तपासणी केली। त्यात असे आढळले की इंजेक्शन व सोयांद्वारे काही विद्यार्थी ड्रग्ज घेतात, त्यात बहुतांश सर्व मुलांचे आई वडील नोकरी करीत असतात। त्यांना अचानक समजते आणि आपल्या मुलांना HIVचा संसर्ग झाला आहे, अर्थात त्यांच्या पायाखालची जमीन सरकते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो। एकाच सुईने अनेक जण नसांवाटी ड्रग्ज घेतात, त्यामुळे HIV संसर्ग झालेला असतो। त्रिपुरातील ही मुलं काय आणि पुण्यातील पोर्ष कारच्या अपघातात 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत केलेला कार अपघात काय, मुंबईतलं वरळीतलं प्रकरण काय, सगळीकडे व्यसन हा एक मोठा धागा आहे। आता प्रश्न असा आहे की ही मुलं व्यसनी का झाली। त्रिपुरातील ही मुलं काही अपवाद नव्हेत, मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढते आहे आणि त्यावर उपाययोजना करावी लागते। व्यसनाच्या जोखडात अडकलेल्यांना मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील। व्यसन ही वर्तणुकीची एक समस्या आहे। अशी मुले बंडखोर असतात, काहींचा शाळेतला अभ्यासातला परफॉर्मन्स सर्वसाधारण असतो, अपराधी वृत्ती असते, त्यामुळे त्यांच्याकडून गुन्हेगारी कृती होण्याची शक्यता अधिक असते। आत्मविश्वासाचा अभाव असतो, ते चिंताग्रस्त असतात व त्यांच्याच स्वनियंत्रणाचा अभाव जास्त असतो। पौगंडावस्थेत लागलेले व्यसन हा आचरण विकार आणि सामाजिक व्यक्तिमत्व विकार यासारखा एक मानसिक आजार असू शकतो। अशा व्यसनी मुलाकडून वाहन अपघात, सायकल अपघात व हिंसाचार होण्याची शक्यता अधिक असते। जर एखाद्या मुलामध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत असतील, त्याच्या शाळेतील परफॉर्मन्स अभ्यासाच्या बाबतीत कमी झालेला असेल, त्याच्याकडून एखादा अपघात झालेला असेल अथवा त्याला वारंवार श्वसन संस्थेचे आजार होत असतील, तर त्याला एखादे व्यसन जडल्याची शक्यता असते। नेमकं नक्की काय होतं? तर पौगंडावतील अवस्थेतील व्यसनी मुलांना डिप्रेशन असू शकते, त्याचबरोबर त्यांच्यात अतिचंचलता व एकाग्रतेचा अभाव दिसून येतो, तसेच त्यांच्यात चितविकार, एन्झायटी अथवा खाण्याचे विकार असू शकतात। मित्राने आग्रह केल्याने ड्रग्ज घेणे किंवा पीयर प्रेशरमुळे ड्रग्ज घेणे आणि ड्रग्जचे व्यसन लागणे यात मोठा फरक आहे। व्यसनाच्या कारणात मानसिकता, जैविक घटक यांचा समावेश असतो। व्यसनासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रग्जचे साधारणपणे उत्तेजक व गुंगी आणणारे असे दोन प्रकार असतात। व्यसन करण्यासाठी तंबाखू, सिगारेट, अल्कोहोल व गांजा या गोष्टी सहज उपलब्ध होतात, पण कोकेन, हिरॉईन, MSD सारखे ड्रग्ज मात्र महागडे असून ते विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात। व्यसन जडलेला मुलगा ड्रग्ज कधी कधीच घेतो की नेहमी घेतो, अथवा तो हे ड्रग्ज ग्रुपमध्ये घेतो की एकटाच असताना घेतो, यावर त्याच्या उपचाराच्या दिशा ठरतात। त्याचबरोबर तो हे ड्रग्ज कितीदा घेतो, कधी घेतो हे पाहावे लागते। उदाहरणार्थ वीकेंडला घेतो की शाळा कॉलेजमध्ये जातानाही रोज घेतो, त्याला चांगली झोप लागते का, झोपेच्या समस्या आहेत का, तो जागरण करतो का, आणि तो मोबाईल, लॅपटॉपसारख्या स्क्रीनचा किती वेळ वापर करतो, याही बाबी उपचार करताना विचारात घ्याव्या लागतात। मुले ड्रग्जच्या आहारी गेल्याने अनेक समस्या उद्भवतात। बालगुन्हेगारीचे प्रमाण अशा व्यसनी मुलांमध्ये अधिक असते। व्यसनग्रस्त मुले चोरी, घरफोडी, ड्रग्जचा व्यवसाय, वेश्यागमन करू लागतात। असुरक्षित लैंगिक संबंधातून गर्भारपणावर लैंगिक तिच्या प्रसारातून होणाऱ्या आजाराला ते बळी पडतात। नसाद्वारे ड्रग्ज घेतल्याने हिपॅटायटिस B, C, HIV
संसर्गाचा त्यांना धोका असतो. मुलांना व्यसन का लागतं आणि पालकांना कळतही नाही, या आजच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. आता व्यसनाबद्दलची चर्चा झाली, नक्की काय होतं हे आपण समजून घेतलं. शेवटचा विचार म्हणजे व्यसनांवर उपचार काय. व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यासाठी एखाद्या औषधाने व्यसन सुटते असे नाही, त्यावरच्या उपाययोजना क्लिष्ट असून त्यात पालक, डॉक्टर, शिक्षक, समुपदेशक या सर्वांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. व्यसन सोडण्यासाठी ग्रुप, व्यक्तिगत काउन्सिलिंग करण्यात येते. मुलाला असलेल्या मानसिक आजारावर इलाज करावे लागतात. मुलांना व्यसनाच्या पाशातून मुक्त करण्यासाठी पालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांना संरक्षण द्यावे. महत्त्वाचे म्हणजे मुलांना भावनिक आधार द्यावा. पालकाचा जर मुलांशी मुक्त संवाद असेल तर अशा व्यसनाच्या समस्या अभाव्यानेच उद्भवतात. शाळा कॉलेजमध्ये व्यसनविरोधी वा व्यसनमुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचे आयोजन करून मुलांना व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन व मदत करायला हवी. यासाठी समाजात मुलांना आदर्श असणाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. मुलांवर प्रेशर न आणता अगदी मुक्त वातावरणात त्यांचा अभ्यासाचा परफॉर्मन्स उंचावेल अशा प्रकारच्या कृतीयोजनांची अंमलबजावणी शाळेतून नियमित करणे व्यसनमुक्त मुलांसाठी महत्त्वाचे ठरेल. मुलांना व्यसन जडू नये म्हणून व जडले तर त्यांना विळख्यातून सोडवण्यासाठी पालकांना सजग भूमिका बजावावी लागेल. खरं तर एक ही गंभीर विषय होता आजचा आणि ज्या विषयाला टाळून पण चालणार नव्हतं, परंतु सामान्यपणे हा विषय आपल्या कानावरून गेला पाहिजे आणि या विषयाच्या दृष्टीनं काही स्वरूपामध्ये आपला दृष्टिकोन तयार झाला पाहिजे असा आपल्या लोकप्रिय चॅनल कमलाकर सावंत 56.99 विचार आहे. अगदी या सगळ्या विचाराशी आपण सहमत असालच. आपणाला याबद्दल नेमकं काय वाटलं आपण संदेश बॉक्समध्ये कळवावं. आजची चर्चा या ठिकाणी आपण पूर्णविराम देतो. धन्यवाद.